आता एक मोठी अपडेट आहे, अजित पवार बोलत आहेत, आपण थेट जाऊयात। 3 दिवस पूर्ण आणि 3 पूर्ण तास असे 75 तासाचा कार्यक्रम आपण घेतोय। तोच कार्यक्रम तशाच पद्धतीने लसीकरणाचा ग्रामीण भागामध्ये देखील आपल्या जिल्ह्याच्या घेतोय। फक्त तो प्रत्येक तालुक्यामध्ये नाही तर साधारण 6 तालुक्यात मिळून ओळीनं 75 तास आणि राहिलेले 7 त्या तालुक्यामध्ये मिळून ओळीनं 75 तास आणि पुण्यामध्ये मात्र 3-4 ठिकाणी ओळीनं 75 तास, आपल्या 5 ते 6 ठिकाणी ओळीनं 75 तास। मी त्यांना अशा सूचना केलेल्या आहेत की बाबा, पूर्वी आपले 6 विधानसभा मतदारसंघ होते पुणे शहरात, आता 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर 8 विधानसभा मतदारसंघामध्ये घेता आलं तर जास्त चांगलं होईल। कारण पिंपरी चिंचवडला 3 विधानसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे 3 ठिकाणी आपण 75 तास लसीकरण आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम घेतलेला आहे। डॉक्टर अमोल कोल्ह्यांनी स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करून काही CSR मधनं 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सरकारी लसीकरण करत हे पण ॲडिशनलचं लसीकरण ते सुचवतील त्या तालुक्यात करतोय। आता त्यांनी 51,000 लसीकरण आपल्या खेडमध्ये सांगितलेलं होतं आणि पुढचंही मी सौरवरावांना विचारलं, ते म्हणाले नाही, ते 5 लाख वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी विनंती केल्यानंतर देणार आहे। अशा पद्धतीनं तो पण कार्यक्रम 5 लाख खासगी क्षेत्रातून प्राप्त होणार आहे। एक मात्र आहे, तिथं लस मिळतीये पण सिरिंजचा तुटवडा आहे, तर पुणे शहरामध्ये 1 लाख सिरिंज त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे। पिंपरी चिंचवडला पण जेवढं ॲडिशनलचं सिरिंज घेण्याची गरज असेल ते घ्यायला सांगितलंय आणि ग्रामीण भागाकरता, कारण जे लस उपलब्ध करून देत आहेत ते म्हणतात की वा सिरिंज तरी गव्हर्नमेंटनी द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे, तर आम्ही ग्रामीण भागामध्ये DPC मधनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की जे काही लागेल ते तुम्ही विकत घ्या म्हणून। तसंच आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये या आठवड्यामध्ये कोरोना बाधित दर 2.1 आहे, PCMC मध्ये 2.2 आहे आणि पुणे ग्रामीणमध्ये 3.8 आहे। त्या संदर्भामध्ये मागच्यापेक्षा परिस्थिती मात्र सुधारली, गेल्या आठवड्यात 2.9 होता तो आता 2.2 आला, 3.1 होता PCMC चा तो 2.2 आला आणि 4.5 ग्रामीणचा होता तो आता 3.8 आलेला आहे। मृत्यूदर देखील गेल्या आठवड्यात 2.1 PMC चा परिसरात होता तो 1.7 आलाय, नंतर PCMC चा 0.9 होता तो मात्र थोडासा वाढलाय, तो 1.5 आहे आणि ग्रामीणचा पूर्वी गेल्या आठवड्यात 0.5 होता तो 5.8 एवढा झालेला आहे। त्याचबरोबर मागील आठवड्यात 5 लाख नागरिकांचं लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे आणि 5% लसीकरणामध्ये वाढ झालेली आहे। पहिला डोस आम्ही एक सर्वे केला की पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होती, तर त्याच्यामध्ये 0.19% एवढ्यांना बाधित लक्षात आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.25% म्हणजे 0.25% हे कोरोनाबाधित लक्षामध्ये आले। आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला की असं का, आम्ही डॉक्टर कदमांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की दुसरा डोस घेतल्यानंतर ज्यांना दुसऱ्या डोसचं व्हॅक्सिन मिळतंय ते नियम एवढे पाळत नाहीत, आता आपल्याला 2 डोस घेतलेत, मग मास्क न वापरणं, इतर जी काही नियमावलीचं पालन न करणं, त्यामुळं असं घडतंय। तेव्हा आज डॉक्टरांनी सांगितलं की जरी आपण आता टप्प्याटप्प्यामध्ये शिथिलता आणतोय आणि बऱ्याच गोष्टींना परवानगी देतोय तरी देखील नागरिकांनी मास्क वापरलंच पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवलाच पाहिजे आणि काळजी घेतलीच पाहिजे स्वतःची, परिवाराची आणि आपल्याबरोबरच इतरांची,
असंही मात्र माझी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाला दोघांनाही विनंती आहे की आपण पण आपल्या परीनं कसं लोकांना ते कन्व्हिन्स करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न केला तर मी आपला अतिशय आभारी राहील। आपण ते करावं असं आवाहन मी आपल्याला करीन। मागील 15 दिवसांमध्ये दैनंदिन बाधित रुग्णांमध्ये 30% आणि क्रियाशील रुग्णांमध्ये 19% घट ही दिसून आलेली आहे। त्याच्यामध्ये काही बिलाचं वगैरे पण परीक्षण केलं ते पण काम चालू आहे। पुढे नॉन कोविड कुठले हॉस्पिटल ठेवायची, कोविड कुठले हॉस्पिटल ठेवायची त्याच्याहीबद्दलचा निर्णय घेतला। ससूनमध्ये पेशंट आहेत त्याची माहिती आम्ही घेतली तर त्याच्यामध्ये 40% पेशंट नगर जिल्ह्यातले आहेत। मी आत्ताच इथनं नगरच्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि नाशिक विभागाचे आयुक्त गमेंशी बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला काय पुण्याकडनं पाहिजे असेल तर त्यांनी सांगा। ते म्हणाले की आमचं इथं टेस्टिंग होतं त्याच्याबद्दल त्याच्यात काय नक्की ते टेस्टिंग इथं प्रयोगशाळेमध्ये तुम्ही आम्हाला तपासून द्या। हजार तिथलं टेस्टिंग रोज तपासून देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। पण नगर जिल्ह्यात पारनेर तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये थोडंसं पेशंटची संख्या वाढताना दिसतीये। आता तिथले कलेक्टर संगमनेर तालुक्यामध्ये आहे। आम्ही त्यांना सूचना अशा दिल्या की गरज पडली तर तुम्हाला काही गावांच्या मध्ये पूर्णपणे गावबंदी करावी लागली तरी करा, परंतु तो तिथल्या तिथं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला इतर काही मदत लागली तर ती पण सांगा। आणि आज ह्याही सूचना दिल्या जसं 40% पेशंट ससूनमध्ये नगरमधले आलेले तसं राहिलेल्या 60% नक्की पेशंट कुठल्या भागातले आहेत, मग ते आपल्या ग्रामीण भागातल्या 13 तालुक्यातले आहेत का शहरातले आहेत दोन्ही शहरातले का आणखीन कुठल्या जिल्ह्यातले आहेत, की जेणेकरून त्याच्यातनं पुढची काळजी घेणं प्रशासनाला आणि त्या जिल्ह्याला सोयीचं पडणार आहे। अशाही प्रकारचे आज आम्ही मीटिंगमध्ये ती चर्चा त्या ठिकाणी केली। बहुतेक लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केलं, त्यांना ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या तशा पद्धतीनं कार्यवाही करण्यात आली आणि त्यांनी यावेळेस समाधान व्यक्त केलं। जास्त काही कुणी, कारण तुम्ही बघितलं आज 11:30 मीटिंग आमची सुरू झाली आणि 12:30 संपली। नेहमी 1.5-2 तास मीटिंग चालती, पण एकंदरीत प्रशासनाने सगळ्या स्तरावरचे आमच्या वरिष्ठ अधिकारी असते, वैद्यकीय क्षेत्रातले बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांनी नीटपणे आपलं आपलं काम पार पाडतायत आणि सगळेजण सहकार्य करतायत। ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नॉन कोविड रुग्णालय एक असावं, सॉरी एक कोविड रुग्णालय ठेवावं, बाकीची नॉन कोविड सुरू करावी, कारण नॉन कोविड पण पेशंटला उपचार करण्याच्या करता हॉस्पिटलची गरज आहे। त्याही सूचना आज दिल्यात। शाळांमधून कोविड प्रोटोकॉल बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना माध्यमिकचा शिक्षणाधिकारी आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी या दोघांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। सीओंना पण सांगितलेलं आहे की शाळांमधून कोविड प्रोटोकॉल हा सातत्याने विद्यार्थ्यांना सांगितला जावा जेणेकरून ते काळजी मुलं घेतील। त्याचबरोबर माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयातनं सीएसआरच्या माध्यमातून ट्रीटमेंट प्रोटोकॉल निर्गमित केलेले आहेत। मला वाटतं आयसीआयसीआय फाउंडेशन, आयसीआयसीआय बँक आहे त्या फाउंडेशनच्या वतीनं सीएसआरमधनं आपण ते काम करतोय। मला सौरव रावांनी सांगितलं की आपण तो कार्यक्रम इथं पण व्यवस्थितपणे राबूया जेणेकरून सगळ्या डॉक्टर नर्सेस या सगळ्यांनाच त्याच्यातनं मदत ही निश्चितपणे होणार आहे। अशा प्रकारे साधारण आजची मीटिंग झाली। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू। पण सिरिंजचा तुटवडा, जे केंद्रातनं आपल्याला वॅक्सिन मिळतं त्याच्याबरोबर सिरिंज येतं, परंतु इथं तुम्ही जर सीएसआरमधनं काही वॅक्सिन देऊ पाहत असाल तर त्यांचं म्हणणं की आम्ही आता वॅक्सिन देतो तर सिरिंजचा व्यवस्था तुम्ही करावी असं त्या बाबतीमध्ये घडलं। म्हणजे 5 लाखाचं जे
वैक्सीन आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी उपलब्ध करून दिले त्याच्याबद्दलचं मी सांगतो. महापालिकेचं लसीकरण 2 दिवस बंद होतं. महानगरपालिकेचं तेच सांगण्यात आलं की जिथं प्रोडक्शन आहे सिरिंजच्या बद्दलचं जसं वैक्सीन कुणाला किती द्यायचं हे केंद्र सरकार केंद्राच्या पातळीवर ठरवतो आणि तशा प्रकारे डिस्पॅच वैक्सीन केलं जातं. त्याच्यातनं वैक्सीन आलं पण सिरिंज आलं नाही. तिकडनं जेवढं वैक्सीन येईल तेवढं सिरिंज आलं पाहिजे. ते आलं नाही कदाचित त्यांच्याकडे शॉर्टेज असेल म्हणून आलं नाही. पण त्याच्यात तुम्ही ते सिरिंज पण द्या सगळंच तुम्हीच द्या करण्याच्या पेक्षा महानगरपालिकेने स्वतः 1 लाख वैक्सीन सिरिंज घ्यायचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवडलाही तशा सूचना दिल्या की बाबा वैक्सीन आहे आणि सिरिंज नाही म्हणून लोकांना काय करायचं सिरिंज नाही का काय तुमचं तुम्ही बघा. कारण जबाबदारी शेवटी केंद्राची आहे राज्याची आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची. तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला ग्रामीण भागामध्ये डीपीसीनं पुढाकार घेतला. शाळांच्या बाबतीमध्ये मी मागच सांगितलेलं होतं की 4 तारखेपासून सुरू करणार केल्या जाणार आहेत पण त्यांनी त्यांची नियमावली ठरवलेली आहे. काही ठिकाणी आठवड्यातले 2 दिवस वगैरे. पण अजूनही आज आमच्या विभागीय आयुक्तांनी सांगितलं त्यांनी काहींशी चर्चा केली तर पालक लोक आपला विद्यार्थी विद्यार्थिनी पाठवण्याच्या करता त्यांची मानसिकता अजून तयार झालेली नाही. काही जण म्हणतात जरी शाळा सुरू झालेल्या असल्या तर दिवाळीच्या नंतर आम्ही पहिले 8-10 दिवस काय होतं दिवाळी आपली मला वाटतं 4 नोव्हेंबरला का 5 नोव्हेंबरला आहे तोपर्यंत काय साधारण परिस्थिती राहतील ती बघून दिवाळीनंतर पाठवण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणावर पालकांची दिसते असं निदर्शनास आलेलं आहे. ही बाब आम्हाला प्रशासनाने लक्षात आणून दिलेली आहे.